महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद गदिमा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीनं देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार आळे येथील कवी संदीप वाघोले यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे आणि पाणीपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मसाप भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे महाराष्ट्र कामगार परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले गदिमा प्रतिष्ठानच्या लिनिया माडगुळकर कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे कवी भरत दौंडकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आलाय. वाघोले यांच्या जू या कवी संग्रहास हा 11वा पुरस्कार आहे. नाव एकाक्षरी आहे परंतु कर्तृत्व बहु अक्षरी आहे. माननीय संदीप वाघोले यांच्या समस्ते यांना आपण करायला जाते. माननीय विश्वास पाटील यांनी कृतज्ञता बाबासाहेब यांच्या विषयी सर्वात प्रथम व्यक्त करते. म्हणजे बाबासाहेबांच्या विषयी काही बोलणं आणि त्यांचा सत्कार आमच्या छोट्या हाताने करणं म्हणजे उंचाईली महासमुद्रामध्ये पाणी अर्पण करण्यासारखं आहे, अर्घ्य देण्यासारखं आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की सबल आयुष्य हे एक प्रेरक असं तीर्थ बनून गेलेलं आहे त्यांचं, असे बाबासाहेब आपल्यामध्ये आहेत. 98व्या वर्षीही अजून ज्यांच्याजवळ तरुणाला लागणे अशी ऊर्जा शिल्लक आहे असे बाबासाहेब आपल्यामध्ये आहेत. ज्यांना वाकून नमस्कार करावा आणि त्यांचा हात आपल्या माथ्यावर सदैव असावा असं उभ्या समाजाला वाटावं अशी फार थोडी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे आणि त्यात बाबासाहेबांचा मान उद्यमान. त्यामुळे या निमित्ताने त्यांच्या पायांना स्पर्श करतावा यासाठी मी प्रथम कृतज्ञता व्यक्त करते आणि या सगळ्या इनही संस्थांना धन्यवाद देते. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आहे, गरिमा प्रतिष्ठान आहे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, या तिघांनीही एकत्र येऊन ही संधी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. विशेषतः तरुण मुलं जी त्यांचा सांगतील अभिमानाने मोठेपणी ते आम्ही बाबासाहेबांना इतक्या जवळून पाहिलं, आम्ही त्यांचे शब्द ऐकले, आम्ही त्यांना नमस्कार केला. तेव्हा ही संधी या व्यासपीठाने आपल्या सगळ्यांना दिलेली, त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले. दुसरा एक अतिशय सुंदर योग म्हणजे गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांचं स्मरण करण्याचा योग. त्यांना कवितांच्या रूपाने आदरांजली आत्ताच कवींनी वाहिली आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या कवींचे मी थोडीशी तक्रारही करते या प्रतिष्ठानांच्या तिघांच्या संस्थांविषयी की स्वतंत्रपणाने त्याचा आनंद घ्यावा. इतकं सुंदर कवी संमेलन तुम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आमच्या वाट्याला दिलेले आहे. त्यामुळे पुन्हा कधीतरी या व्यासपीठावर आम्ही येऊ आणि या सगळ्यांच्या कविता आम्ही आनंदाने ऐकू अशी गुणगुण आपल्याला लागावी अशा कविता ऐकलेल्या आहेत. त्यामुळे आनंदाबरोबरच मी तक्रारी जाता जाता करून टाकते आणि मी पुन्हा आता म्हणलं जसं गरिमा ज्यांची सूत्रसंचालकांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की फूल जगलेलंच नाही आहे, जन्मतःच गेलेलं आहे अशा भावनेने ज्यांना पोचवण्याची तयारी केलेली होती. स्वीडीने त्यांनी लावलेला निखारा आणि पहिला आवाज उमटला त्यांच्यातून, आयुष्यभर त्याच निखाऱ्याचे चटके सोसत नव्हते झाले. कधी गदिमान 8 मुलं गदिमांच्या आल्या. मी एकच प्रसंग सांगते त्यांच्या आयुष्यातला. महिनो महिने गदिमांचे वडील हे बाहेर असायचे, मुलं घरामध्ये बाळ करण्याची आणि आई कशी कशी मुलांचं पोट भरण्याची तजवीज करत असायची. एक दिवस असा झाला की अनेक जेवणं देऊ शकली नव्हती मुलांना आणि काय करायचं या चिंतेत होती. घरातलं सगळं संपलेलं, घरात 8 मुलं, घरातलं सर्व संपलेलं. इथले कित्येक जणांनी ज्या कविता वाचल्या त्या आपल्या वेदनेशी नातं सांगणाऱ्या कविता आहेत. एका महाकवीच्या वेदनेशी म्हणून मी हे बोलते आहे.
त्या गावात एक मठबुवा होता, म्हणजे एक मठातला साधू माणूस होता. घरोघरी जाऊन तो पीठ मागायचा, भिक्षा मागायचा, आणि त्याच्यावरती त्या देवळामध्ये एका राहायचा बाहेरच्या गावात राहायचा, आणि त्या देवळामध्ये ते पीठ घेऊन स्वतःच्या बातम्या भाजून खायचा. तो मठबुवा दारात आला तेव्हा गदिमांच्या आईला म्हणाला की नाही, पीठ वाढ नेहमीचाच येणारा मठबो. गदिमांच्या आईने त्यांना असं म्हटलं की बाबा एवढ्या घरी पीठ मागतोस, सगळं पीठ खातोस का? म्हणाला नाही म्हणा, थोडं खातो, थोडं साठवून ठेवतो. म्हणाले आज तुझ्याकडे जे पीठ आहे ते तू मला खा. दारोदार फिरून पीठ मागणाऱ्या माणसाला आज त्या माऊलीने असं म्हटलं की मला तुझ्याकडे जे पीठ आहे ते मला खा, माझी मुलं लेकरं उपाशी आहे. तो संध्याकाळी माणूस सुद्धा कळवायला हा माई म्हणाला घरी गेला, म्हणजे मठात गेला, मंदिरात गेला, त्याने उरलेलं पीठ आईच्याकडे आणून घातलं. व्यंकटेश माडगुळकरांनी असं लिहिलंय की आई दारात उभी होती, तो येईपर्यंत ती कुठे पाहत होती माहीत नाही. तिचं माहेर संपन्न होती ते दिवस ती आठवत असेल का? पण नाही, मला असं वाटतं की ती खात्रीने पुढे पाहत होती, तिच्या मुलांचे उज्ज्वल भविष्यकाळ पाहत होती. कारण तो मठबो आला तेव्हा त्याला म्हणाले की बाबाने हे पीठ द्यायला तुझ्या घ्यायला मला, आज तुला द्यायला माझ्याकडे काही नाही, पैसे नाही, पण जगला वाचला तर उद्या माझी मुलं त्याची परतफेड करते. मला असं वाटतं की पुढे मोठा झाल्यानंतर तो मठबुवा जगला होता की नाही माहीत नाही, पण महाराष्ट्र शारदेने गदिमांच्या ताकात पुढे जे जे वाढलं त्याची हजार निश्चयांनी परतफेड करून तुमच्या माझ्या सगळ्या भावजीवनाला इतकं समृद्ध करणारं देणं गदिमांनी आपल्याला दिलंय की ते दोन त्यांनी हजार हाताने फेडलं असं वाटतं. तेव्हा असा माणूस जो तुमच्या माझ्यात राहिला, महाराष्ट्रातलं सगळं ग्रामजीवन अतिशय संपन्नपणाने त्याने आपल्या कवितेमध्ये आणलं, महाराष्ट्राचं सगळं सांस्कृतिक वैभव रामायण महाभारतापासून सगळ्या जुन्या स्तोत्र कवितांच्या पासून बोरोपंतांच्या पासून सगळ्यांचं हे सगळ्यांचं देणं सगळं संचित त्यांनी समृद्धपणाने आपल्याकडे मांडलं, आणि मराठी भाषेची किती त्यांनी सुंदर वळणं आपल्याला दाखवत, बोलीच्या अत्यंत जवळ जाणारे शब्द वापरत, त्या गीतांमधून मराठी भाषेचं सामर्थ्य आणि सौंदर्य हे दोन्ही आपल्यापर्यंत आणून दिलं. अशी महाकवीची प्रतिभा असलेला एक कवी, मोठा कवी आपल्यामध्ये होऊन गेला, त्याच्या स्मरणाचा उत्सव आज तुमच्या विद्यार्थ्यांच्या समोर इथे साजरा होतोय हे तुमचंही भाग्य आहे असं मला वाटतं. आठवण करायची तर गरिबांची यासाठी करायची की एक माणूस म्हणून एकाच माणसामध्ये अनेक गोष्टी नांदत असलेल्या, म्हणजे अनेक माणसं नांदत होते, ते उत्तम गीतकार होते, उत्तम पटकथाकार होते, उत्तम अभिनेते होते, उत्तम माणूसही होते. तेव्हा हे सगळं त्या एकाच माणसामध्ये नांदत होतं असं एक थोरला माणूस आपल्यामध्ये होऊन गेला. त्यांची आठवण करत तुम्ही जे जे वाचाल, जे जे ऐकाल, त्या सगळ्यामधून एक चांगला माणूस होण्याचा ध्यास जर तुमच्या मनामध्ये झाला, आत्ताच्या कविता वाचल्या तेव्हा तुमच्या लक्षात येईल की गदिमांनी इतकी सुंदर गीतं मराठी भावगीतांची परंपरा त्यांच्यावर थपकून त्यांना मानाचा मुद्रा करते असा कवी होता तो. इतकं संपन्न आपल्याला दिलं ते कशामुळे दिलं? तर महाराष्ट्राच्या घराघरातल्या माणसांचं जे जगणं होतं त्याच्याशी समरथ दे त्यांनी, आणि म्हणून ते त्यांचा शब्द उच्चारू शकले. ती गीतं इतक्या प्रकारची आहेत की ती सगळी तुमच्या माझ्या आयुष्याची गीतं बनून गेली, इथे पुढच्या पिढ्यांची गीतं बनून गेली. हा चमत्कार होण्यासाठी माणसांशी समरच व्हावा, सर्वदयता असावी लागते. हे सगळं तुम्हाला त्या गीतांमधून गदिमांच्या आयुष्यामधून दोन्हीमधूनही सापडेल. ती श्रीमंती आणि ते वैभव यांची आठवण करून देण्याचा हा दिवस आहे. तेव्हा या निमित्ताने गदिमांच्याही या सगळ्या मोठेपणाचं स्मरण तुमच्यासमोर करता आलं यासाठीही मी या संस्थांचे आभार मानते, आणि जर तुम्हाला सगळ्यांना भविष्यासाठी चांगला माणूस होण्यासाठी. न्यूज रिपोर्टर विराज चाळक, आज 24 तास, आळेफाटा.
विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.